निर्धन आदिवासींच्या मुखावर हास्य फुलावं आणि शहीद पोलिसांच्या हौतात्म्याला वंदन करावं यासाठी गडचिरोली पोलिसांनी दिवाळीचं निमित्त साधलं. एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं कुटुंबापासून दूर असलेल्या पोलिसांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. लाहेरी याच गावात 2009 मध्ये पोलीस ठाण्यापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत 17 पोलीस जवान शहीद झाले. ज्या शेतात ही चकमक झाली ते हिरवगार शेत रक्तानं माखून गेलं. या 17 शहीदांना पोलिसांकडून आदरांजली वाहण्यात आली. नक्सलाइट जो अफेक्टेड एरिया आहे भारतामध्ये, त्या ठिकाणी देखील आपले पोलीस जवान असतील, केंद्रीय दलाचे जे जवान असतील, ते मोठ्या प्रमाणात शहीद देखील होत आहेत. ते देखील एक देशाचं संरक्षण करत आहेत आणि त्या शहीदांना एक श्रद्धांजली म्हणून आज देशामध्ये जे कॅम्पेन चालू आहे की एक दिया शहीदों के नाम, त्याचाच एक भाग, त्याचाच एक उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी भामरागड तालुक्यातील छत्तीसगडच्या सीमेलगतचं हे गाव अतिदुर्गम, जिथं एक वेळचं जेवण आणि अंगावर पुरेसे कपडे मिळणंही मुश्किल, अशा गावकऱ्यांना दिवाळी काय असते हे देखील ठाऊक नाही. मात्र आपल्या कुटुंबापासून दूर आलेल्या नक्षलवाद्यांविरोधात लढणाऱ्या जवानांनी या गावकऱ्यांनाच आपलं मानून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येकाला भेटवस्तू आणि खाद्यपदार्थ देऊन या गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. दुर्गम भागातील आदिवासी असतील, जे गरीब आहेत, ज्यांना दिवाळी सण साजरा होत नाही, तर अशा लोकांना माननीय पोलीस अधीक्षक, माननीय आय जी सर यांनी हा उपक्रम राबवला की त्यांना आपण दिवाळीमार्फत फराळाचं वाटप असेल किंवा इतर भेटवस्तूंचं वाटप असेल हे करण्याचं आपण ठरवलं होतं आणि त्या दृष्टीतून पूर्ण गडचिरोलीमध्ये कार्यक्रम होत आहे. नक्षली चळवळीपासून इथले आदिवासी तरुण दूर राहावेत यासाठी पोलिसांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. दिवाळीचा उपक्रम हा त्याचाच एक भाग. या उपक्रमामुळे पोलिसांचे आणि स्थानिकांचे स्नेह संबंध अधिक दृढ झालेत. चांगलं दिवाळी झालं असं वाटते आम्हाला आमच्या गावात, की आम्ही दूर शिकणारे माणसं तरी आम्ही आमच्या गावात दिवाळी मनोरंजन करण्यासाठी आलो असं वाटते आम्हाला, की आमच्या गावात खूप चांगलं दिवाळी झाली. दिवाळी हा आनंदाचा सण, मात्र या भागात नक्षलींच्या दहशतीनं या आनंदावर विरजण पडलाय. ही दहशत संपवण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेले उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.